भाऊ यंदा काय दिवाळी वगैरे आहे की नाही? दिवाळी काय साहेब, इथं ऊसामध्ये आमची काय दिवाळी राहणार? काम राहतं काय, दुसरं काय काम नाही आम्हाला। पोरांना दिवाळी खाऊ नाही का घालायची? फटाके नाही वाजवायचे का पोरांनी? फटाके काय राहते, पैसे देताल फटाके घ्यायला? पैसेच नाही झाला आमच्याकडं, पाऊस नाही काय नाही। तुमचं गाव कुठलं? आमचं गाव खोरदड। खोरदड तालुका? तालुका धुळे, जिल्हा पण धुळे। कोण कोण आले ऊस तोडायला? मी, माझी मंडळी आलेली। हां, तीन पोरं आहे, दोन घरी आहे, एक बारका आहे। विकत घेतली का टोळी मुकादमा दिले? नाही, विकत घेतलेले ते 2 वर्षापूर्वीपासून याजाचे पैसे काढून घेतले। किती पैसे मिळतात दररोज? दररोज एक टनावर होता आम्हाला, 400 रुपये टन आहे। 2 टन भरले तो 800 रुपये होतात। किती टन भरतात? आम्ही 2-2.5 टन गाडी भरतो दररोजचे। रोज बारकाली पोरं घेऊन येतात ऊस तोळ ऊसामध्ये, बिबट्याची भीती वाटत नाही का? याचा संघ ठेवतो मग मी त्यांना, जिथं तोडतो तिथं मग रात्री आलो का तसं संघ संघ ठेवत चालतो आम्ही। आता दिवाळी चालू आहे, लोक रांगोळी काढतात, गोडधोड करतात, मुलांना फटाके घेतात, कपडे घेतात, तुम्ही काय केलं आहे? सर आमचे काही, आमची दिवाळीच नाही असं करतो आम्ही, दरवर्षी दिवाळीच मी नाही मनवतो आम्ही। दिवाळी करत नाही? नाही असंच। कसं म्हणजे गरिबीमुळं का? गरिबीमुळं, मग गरिबीच्या मग दुसरा काय समजावा? घरी गेल्यावर ते 6 महिने तसंच कष्ट आहे। ऊस तुमच्या ऊस तोडणी मजुरांचा नेता कोण? आमच्या तालुक्यामध्ये ते आपलं आहे काय कडे, रोहिदास पाटील। रोहिदास पाटील, कुणाल पाटील यांचे। आता धनंजय मुंडेंचं काम चांगलं आहे का त्यांच्या त्या भगिनी पंकजा मुंडे यांचं काम चांगलं आहे ऊसतोडणी मजुरांसाठी? ते एवढं मला काय सांगता येणार नाही, पण माझं म्हणणं आहे की कोणते बी आणि पक्षी असो ते आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। तुमच्याकडे आमदार कोण आहेत? आमच्याकडे कुणाल पाटील आहे ना। खासदार? खासदार पण तेजी। आमदार ते खासदार ते असं नाही, दोन वेगवेगळे असतील, वेगवेगळे असतील, तुम्हाला माहीत नसेल। ताई काय दिवाळी केली का नाही यंदा? अरे ताई बोलतच नाही। आहो ताई, यंदा दिवाळी केली का नाही? बोलतच नाही। भाऊ दिवाळी केली का नाही यंदा? दिवाळी किती? अरे तुम्ही बोलत नाही ताई, काय काहीतरी आमच्यासाठी करायला पाहिजे। काय तुमच्यासाठी काय केलं पाहिजे? काहीतरी नियोजन करायला पाहिजे आता आम्ही, वा सरकारने काहीतरी मदत करायला पाहिजे आम्हाला। 6 महिने ऊस तोडलं कारखान्याचा पट्टा पडतो, हा तेव्हा आम्हाला काही काम नसतं। हा काहीच काम नसतो। कोण असत? आम्ही घरी जे आता उचल घेतो ते उचल आम्ही 4 महिन्यामध्ये खाऊन घेतो त्या पोरांसाठी। आता जर म्हणलं 60,000-70,000 घेतात ते खरी बसून खाऊन देतात, ते परत आम्हाला 6 महिने फेडावा लागतो। गावी कोण कोण असत? गावी आमच्या घरी मतारी आहे, मतारा आहे। पाऊस कसं काय? पाऊस पाऊस नाही ना आमच्याकडे एवढा यंदा। पाऊस नाही? पाऊस नाही, बैलांचा चारा चुरा काय नाही यावर्षी आमच्याकडे। ऊस तोडणीचं काम परवडतं? मग परवडतं, म्हणजे ते काय घ्यायचं आम्हाला उपयोग नाही ना काय। तर वाडं काय भाव विकतं? ते वाडं विकतो आम्ही 200 रुपये शेकडा। 200 रुपये शेकडा? हां, 100 पेंडी 200 रुपयामध्ये। 2 रुपयाला 1 पेंडी? हां, 10 भांडीची 100 एक भांडी निघती, खर्च मिळतो त्याच्यावर चाला तो। बरं, एका पेंडीमध्ये किती बांधता? 10 कांड्या बांधतो आम्ही। आणि ते 10 कांड्या? 10 कांड्यामध्ये 100 ला 200 रुपये द्यायचे आम्ही, असं येते। यंदा भाव वाढले काय? हा वाड्यांचे भांड वाढले। कशामुळं? ते आपला बैलां गुरांना चारा नाही त्याच्यामुळे लोक घेतात बा। आणि ऊस मालकाला काही देतं का नाही? मग त्यांचं आहे ना, आमच्याकडे 5 पेंड्या द्यावा लागतो त्यांना। त्यांना फक्त 5? हां, 5-10 पेंड्या ते मागितलं प्रत्येक गाडीवाल्याने, मग त्यांनी आपल्याला ट्रॅक्टर देतात। बागायदार लोकांचे सहकार्य आपल्याला, ते चांगलं करतात आपल्यासाठी। कुठल्या कारखान्यासाठी ऊस तोडतं? आम्ही विघ्नार। विघ्नार? हां। कसं काय विघ्नार कारखाना? एक नंबर चांगला आहे, तर मला 10 वर्ष झाले इथं। 10 वर्ष? कोण आहे टोळी मुकादम? टोळी मुकादम मी। तुम्हीच आहे? आणि मेन मुकादम? मेन मुकादम बाप्पू परमेश्वर पाटील। हे तुमचं बैलगाडी सेंटर ना, टायर गाडी सेंटर? टायर गाडी। किती आहे तुमचे टायर? माझ्या 8 गाड्या आहेत माझ्याकडे। मग तर काय तुम्ही पोट मुकादम म्हणलं, कमिशन पण मिळत नाही? काय नाही, तसं काय नाही। त्यांचा मुकादम आणि आपला चाला होतं बा, आपल्याला सजी एरिया माहिती आहे, त्याच्यामुळे आपण सांभाळ करतो यांना, यांना रानबीन बघून द्यायचं। विघ्नारचा कारभार चांगला आहे ना? हो, एक नंबर आहे। काही तक्रार? काहीच नाही, पैसे वेळेवर मिळतात। वेळेवर पैसे, मग बागायदार लोक इथं पण चांगले, ट्रॅक्टरचे बैलगाडी काढून देतात रस्त्यावर। तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। हो। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या। राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।